केंद्र सरकारनं सोयाबीन तसंच कांदा उत्पादक शेतकरी यांच्यासाठी मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत त्यासोबतच बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असा महत्वाचा निर्णय देखील घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या माहिती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेली किमान निर्यात किंमत सुद्धा पूर्णपणे मागे घेतली आहे त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे त्यामुळं शेतकरी कोणत्याही प्रकारचं शुल्क न देता कांदा आणि बासमती तांदूळ निर्यात करू शकणार आहे केंद्र सरकारनं बासमती तांदळावर लावलेले नऊशे पन्नास डॉलर टन निर्यात मूल्य रद्द केले आहे यामुळे विदर्भातील बासमती तांदूळ उत्पादकांना त्यांचा तांदूळ थेट विदेशी बाजारात विक्रीसाठी पाठवता येणार आहे शेतकऱ्यांकडून बासमती तांदळाची निर्यात वाढणार असून धान उत्पादकांच्या उत्पन्नात देखील मोठी वाढ होणार आहे या निर्णयामुळं देशातील बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे